जेजुरी सोमवती यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी. जेजुरी सोमवती यात्रा आणि श्रावणी शेवटचा सोमवार असल्याने लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषात जेजुरी गड अक्षरशः दुमदुमून गेलाय. राज्यभरातून श्री खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. सोमवती अमावास्यानिमित्त श्री खंडेराया कऱ्हा नदीच्या पात्रात शाही स्नान दुपारी पार पडणार असून रात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे. सोमवती यात्रानिमित्त जेजुरी गडावर दिवसभरात अनेक कार्यक्रम होणार असल्याची माहिती जेजुरी देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंगेश घोणे यांनी दिली आहे. जय मल्हार. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं श्री मार्तंडेय संस्थेतर्फे प्रथमतः सहर्ष स्वागत करतो. 11 वाजता श्री खंडेरायाची स्वारी जेजुरी गडावरून निघणार आहे व ती 3:30-4 वाजेपर्यंत कऱ्हा नदीवर पोहोचेल. पवित्र अशी कऱ्हा नदी जी मानली जाते त्यामध्ये श्री खंडेरायाचे स्नान आज सोमवती अमावस्येनिमित्त होतं. सकाळी 11 वाजता श्रींची स्वारी निघाल्यानंतर अंदाजे तिथे पोहोचल्यानंतर 4:30-5:30 ते 5 दरम्यान श्रींची आंघोळ होईल व त्यानंतर श्रींची पालखी श्री रामदेवत श्री जानाईच्या मंदिरात 7:30 ते 7:45 पर्यंत येईल व तिथून रात्री दर्शन भाविकांसाठी ठेवल्यानंतर ती वरती येईल व 10:30-11 वाजता हा सोहळा संपेल. आणि हा अतिशय नयनरम्य सोहळा की एक देव आपल्या सोमवतीला सोमवती अमावस्येला कऱ्हा नदीला स्नानाला जातात. अतिशय नयनरम्य हा सोहळा असतो. त्यातच आज श्रावणी सोमवार आलेला आहे त्यामुळे हा 5वा सोमवार आहे आणि खंडेराया हे शंकराचे अवतार मानले जातात त्यामुळे लोकांचा दुग्धशर्करा योग होणार आहे. श्री खंडेरायाचं दर्शन व श्री शंकराचं दर्शन अशा दोन्ही गोष्टींचं संगम आज या ठिकाणी होणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.